दरवेळेप्रमाणे यंदा देखील दोन प्रकारचे उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रचंड कष्ट करून, दावेदारी सांगून, दबाव आणून देखील उमेदवारी न मिळणारे आणि कुठलीही अपेक्षा नसताना अचानक उमेदवारीची लॉटरी लागणारे. बाबूराव कदम यांच्या गळ्यामध्ये अशाच प्रकारे उमेदवारीची माळ पडली आहे आणि सगळीकडे जोरदार चर्चाही सुरू झाली आहे. नेमकं काय घडत आहे पाहूया. अब की बार 45 पार. शांता गेली, शालू गेली, आता कुणाचं नाव? आला बाबूराव, त्याचा गाणाच कापी आहे. मुख्यमंत्री असो वा आमदार, कार्यकर्ते असो वा पदाधिकारी, हिंगोलीत प्रत्येकाच्या तोंडी एकच गाणं गाजतंय, आला बाबूराव, आता आला बाबूराव. शांत गेली, शालू गेली, आता कुणाचं नाव? आला बाबूराव. राजकीय वर्तुळात हे गाणं वाजण्याचं कारण अगदी तेवढंच भारी आहे. भाजपाच्या विरोधामुळे हिंगोली लोकसभेचे उमेदवार हेमंत पाटलांचं तिकीट कापलं आणि ध्यानीमनी नसताना बाबूराव कदमांची उमेदवार म्हणून लॉटरी लागली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र या निमित्तानं ठाकरेंच्या शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर विरुद्ध बाबूराव कदम यांच्यात पुन्हा एकदा सामना रंगणार आहे. 2019 विधानसभेत दोघांच्या भांडणात काँग्रेसचा लाभ झाला होता. बाबूराव कदम अपक्ष उभे राहिले, त्यांना 60,962 मतं मिळाली. शिवसेनेच्या नागेश पाटील आष्टीकरांना 44,143 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या माधवराव जवळगावकर यांना 74,325 मतं मिळाली. म्हणजे बाबूराव कदम आणि नागेश पाटील आष्टीकर यांच्या भांडणात काँग्रेसच्या माधवराव जवळकरांनी 6,000 मतांनी बाजी मारली. मागच्या वेळेस बाबूरावजी 2019 अपक्ष उभे होते, त्यावेळेस लोकांनी टोप्या घातल्या आणि सांगितलं मी बाबूराव. पण साहेब, मी फक्त एकच सांगेल, काय साहेब, परिस्थिती अशी आहे की ते गाणं आहे पिक्चर मधलं, शांता गेली, शालू गेली, आता कुणाचं नाव? शांता गेली, शालू गेली, आता कुणाचं नाव? बाबूराव एक शेतकऱ्याचा मुलगा, एक सर्वसामान्य कुटुंबातला शिवसैनिक आहे. हा मुख्यमंत्री देखील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, सर्वसामान्य कुटुंबातला एक मुलगा आहे आणि मी मुख्यमंत्री आहे. आता बाबूरावच्या मागे हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे. राज्यामध्ये अब की बार 45 पार आणि त्याच्यात बाबूराव. आला बाबूराव, आला बाबूराव, त्याचा गाणाच कापी आहे. भाजपाचा विरोध असतानाही हिंगोलीतून विद्यमान खासदार हेमंत पाटलांना पुन्हा मैदानात उतरवण्यात आलं होतं. मात्र यानंतर हिंगोलीतील भाजप आमदारांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. मेळावा घेत हेमंत पाटलांच्या नावाला उघड उघड विरोध केला. इतकंच नव्हे तर देवेंद्र फडणवीसांची भेट घेत हिंगोलीचा उमेदवार बदलण्याची मागणी लावून धरली. त्यानंतर हेमंत पाटलांसाठी त्यांचे शेकडो समर्थक सरसावलेत. मुंबई गाठत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ठिय्या आंदोलन केलं. मात्र भाजपाच्या विरोधासमोर काहीही न चालल्यामुळे हेमंत पाटलांचा पत्ता कट करण्याची वेळ एकनाथ शिंदेंवर आली. परिणामी बाबूराव कदम कोहळीकरांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. बाबूराव कदम हे 5 वर्ष शिवसेनेचे नांदेड जिल्हाप्रमुख होते. शिवसेनेकडून 2 वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिले. 2019 विधानसभेवेळी शिवसेनेसोबत बंडखोरी करत त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला. 2023 उद्धव ठाकरेंची साथ सोडत ते एकनाथ शिंदेंसोबत गेले. सध्या शिंदेंच्या शिवसेनेचे नांदेड जिल्हाप्रमुख म्हणून ते काम पाहतात. खर तर तुम्ही विचार करत असाल की कुठंच नाव नव्हतं, मी मागणी सुद्धा केली नव्हती, परंतु अचानक 4 दिवसात उमेदवारी कशी मिळाली? आज मला आनंदाश्रू डोळ्यात येतात, पण त्यावेळेस धडाधडा रडायला लागलं, उद्धव साहेबांचे हात जोडले, तरी सुद्धा मला तिकीट नाकारलं. ती आठवण ठेवून मला 4 दिवसापूर्वी मुंबईला बोलवून वर्षा बंगल्यावर माझी भेट रात्रीच्या सकाळच्या 5 वाजता झाली आणि कालच हेमंत भाऊने येऊन माझं स्वागत करून ते आज वाशिमसाठी गेलेले आहेत. दरम्यान विद्यमान खासदार हेमंत पाटलांना दिलेली उमेदवारी कापावी का लागली, अशी काय कारणं आहेत ज्यामुळे हेमंत पाटलांना भाजपचा एवढा तीव्र विरोध होता, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
हिंगोली मतदारसंघातील मतदारांशी संपर्क न ठेवणं, हिंगोलीत भाजपाचं प्राबल्य असतानाही भाजपातील नेते आणि कार्यकर्त्यांसोबत मतभेद, हिंगोलीसाठी निर्णय घेताना भाजपाच्या नेत्यांना विश्वासात घेत नव्हते असा आरोप, मराठा आरक्षणासाठी राजीनामा देत दिल्लीत केलेल्या उपोषणावरून महायुतीमध्ये नाराजी। शिंदेचा पक्ष 2-4 महिन्याचा विधानसभेपर्यंत हा पक्ष राहील असं मला वाटत नाही, कारण भारतीय जनता पार्टी यांनी जे शिंदे आहेत आणि पवार आहेत यांना ताटाखालचं मांजर असंच ठेवलेलं आहे, यांच्या म्हणण्याला कोणताही से ज्याला आपण म्हणतो से कोणताही नाही यांच्या विचाराला बोलण्याला वागण्याला, जे भारतीय जनता पार्टी म्हणेल तेच त्यांना करावं लागतं। हेमंत पाटलांची उमेदवारी कापण्याची वेळ आल्यामुळं शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं असणार हे नक्की, कारण नाशिक, पालघर, कल्याण, संभाजीनगर आणि ठाण्यात काय होणार हा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतोय, कारण हे शिंदेच्या शिवसेनेकडील मतदारसंघांकडे भाजप नजर लावून बसलाय, त्यामुळे हेमंत पाटलांची उमेदवारी कापणं हा सूचक मेसेज भाजपानं दिल्याचं बोललं जात आहे। हिंगोलीहून संतोष भिसेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।